हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं द क्रेझी फूडी नीलम या चॅनलमध्ये। तुम्ही हा जो बाहेरचं दृश्य जे बघत आहात ते मी माझ्या घराच्या वरच्या साईडला बसलेली आहे आणि तिकडे एक मोठी विंडो आहे, तर त्या विंडोमधून हा बाहेरचा लुक असा दिसतो। बघा किती छान वाटते कौलारू घरं आणि गावचा व्ह्यू कसा वाटतोय तुम्हाला मला नक्की सांगा। जस्ट पाऊस पडून गेलेला आहे आणि बघा झाडं कशी हिरवीगार झालेली आहेत आणि बाहेर असं बघत बसायला खूप भारी वाटतं गावच्या साईडला। आणि त्यानंतर ना इथे आम्ही आमच्या घराच्या पाठच्या साईडला जे मी तुम्हाला बोलली परड्यामध्ये केळीचं झाड वगैरे आहे, तर तिथे बघा हा आम्ही आता केळीचा घड पिकलेला, तर मग तो आम्ही आता काढला आणि हा माझा भाऊ आता तो म्हणजे ह्या एका घडामध्ये किती केळी आहेत ते मोजतो आहे। आणि खूपच छान अशी केळी आहे ती चवीला। आणि त्यानंतर पाठच्या साईडला मी तुम्हाला हे दाखवते कुंडीमध्ये किती प्रकारची झाडं लावलीत। बघा ह्या कुंडीमध्ये पण झाडं जी लावलीत त्याला पण फळं किती छान आलेली आहेत, वांगी किती छान आलेली आहेत बघा। त्याचप्रमाणे इकडे फुलं आलेली आहेत, ही डेलियाची फुलं आहेत, अशी भरपूर प्रकारची इकडे झाडं लावलेली आहेत पाठीमागच्या साईडला। हे बघा ही सगळी वांग्याचीच रोपं आहेत, सगळ्या वांग्यांना वांग्याच्या रोपांना वांगी आलेलीच आहेत। आणि ह्या साईडला हे जे तुम्हाला मी दाखवते ते विड्याचं पान जे असतं आपलं त्याची वेल आहे ही। बघा किती छान अशी हिरवीगार आलेली आहे। आणि त्यानंतर इकडे ही शोची झाडं आहेत, सगळी थोडीफार शोची आहेत, थोडी फुलांची फळांची सगळ्या प्रकारची झाडं आहेत। हे इथे बघा हे किती सुंदर वाटते बघा झाड, असं आर्टिफिशियल वाटते पण ते रिअल प्लांट आहे, खरोखरचं आहे ते। आणि हे इकडे गोंड्याची आहेत आणि त्याचप्रमाणे वरच्या साईडला पण खूप सारी आहेत। थोडंसं वरच्या साईडला दाखवते मी तुम्हाला। आणि ह्या साईडला बघा इकडे ही अजून गोंड्याचीच झाडं आहेत, अन्नपूर्णाचं झाड आहे। हे जे मी तुम्हाला दाखवते हे तूर, आपली तूर डाळ असते ना त्याचं झाड आहे। ह्याला तुरीच्या शेंगा लागतात आणि मग त्यातून ती डाळ बनवली जाते तुरीची। आणि त्यानंतर ह्या साईडला बघा राईट साईडला इकडे शेवंतीची फुलं आहेत, ही शेवंतीचं झाड आहे हे वालं। आणि वर इकडे नारळाचं झाड आहे, अजून बरीच झाडं आहेत दाखवते मी तुम्हाला। हे बघा इकडे पण नारळाची झाडं आहेत, हे पाठीमागचा भाग आहे हा। आणि वरच्या साईडला जाऊन मी दाखवते इकडे गवत वगैरे लावलेलं आहे, म्हणजे गाई म्हशींना वगैरे घालण्यासाठी जे गवत लावतात। आणि हे बघा इकडे नारळाचं झाड परत एक, ही सगळी फुलं आणि फळांची झाडं आहेत सगळी काही। बघा किती नारळ छान लागलेले आहेत, छोटंसं झाड आहे पण नारळ खचाखच भरलेले आहेत। तर हे पाठचं असं आहे गवताचं रान। आणि त्यानंतर मी फ्रेंड्स तुम्हाला घेऊन जाते शेतामध्ये होम टूर देण्यासाठी, म्हणजे शेतामध्ये कशा पद्धतीने घर बांधलेलं आहे तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। खूप सुंदर प्रकारे घर बांधलेलं आहे आणि ह्या साईडला ह्या बिल्डिंग्ज ज्या दिसत आहेत ना, तर ह्या पण बघा मुंबई टाईपच इकडे बिल्डिंग्ज वगैरे झालेल्या आहेत। आणि इकडे आता कन्स्ट्रक्शन काम भरपूर मोठ्या प्रमाणात चालू आहे, बुकिंग चालू आहे, फ्लॅट बुकिंग चालू आहेत। तर हा रोड जो जातो आहे हा ITI म्हणून आणि जे कोविड सेंटर वगैरे आहे ते ह्या साईडला आहे, इकडे बनवलेलं आहे आजऱ्याचं। आणि इथे बघा हे जे आहे ते कोविड सेंटर वगैरे बनवलेलं होतं आता कोरोनाच्या काळामध्ये। आणि हा रोड शेतामध्ये जातो आहे, तर मी तुम्हाला आज होम टूर देते शेतामध्ये कशाप्रकारे घर बांधलं आहे। आणि आम्ही इथे आता गाडी पार्क केली आणि हे बघा तुम्हाला मोर दिसतोय का, मी लांबूनच दाखवला, मोर वगैरे खूप इकडे ओरडत होते शेतामध्ये आम्ही जात होतो तर। आणि इकडे आतमध्ये पूर्ण घरापर्यंत फोर व्हीलर जाते, पण आता सध्या पावसाचं वातावरण आहे आणि पावसामध्ये कसं रान खूप उगतं, गवत वगैरे खूप उगतं, त्याच्यामधून गाडी खराब करून नेण्यापेक्षा म्हटलं जाऊया आपण चालतच। हा माझ्या मामांचा मुलगा। आणि आता आम्ही ह्या घराच्या पाठच्या साईडला पोचलेलो आहे, समोरून पण एक रोड आहे, तिकडून फोर व्हीलर जात नाही, तिकडून फोर व्हीलर डायरेक्ट दारात जातात घराच्या। आणि हे बघा हा पाठचा एरिया घराच्या, खूप सुंदर असं घर बांधलेलं आहे शेतामध्ये, तुम्हाला होम टूर करून दाखवते घराची। आणि इकडून पण म्हणजे तुम्ही बघाल ना तर घराच्या चारी बाजूने दरवाजे केलेले आहेत। ह्या साईडला पण तुम्हाला दिसतोय दरवाजा, हा जो हे आहे टेरेसवर जाण्यासाठी जिना आहे। हा बघा हा समोरून घराचा लुक असा दिसतो, इथून पण हा रोड आहे, तिथून पण आपण येऊ शकतो, टू व्हीलरने येऊ शकतो, फोर व्हीलरने नाही येऊ शकत, म्हणून आम्ही ह्या साईडून आलो। आणि सगळीकडून अशी काजूची झाडं आणि मस्त असं शेतामध्ये हे घर। तर मी आता तुम्हाला थोडंसं घराचं सगळं पूर्ण आतून कसं आहे घर वगैरे हे सगळं दाखवते। हे बघा किती घनदाट जंगल आणि इकडे माझी विधू।
हे बघा, आमच्या मामांचं शेतावरचं घर आहे. तर इथे तुम्हाला मी पूर्ण घर दाखवते, कशा पद्धतीने बांधलेलं आहे. ही शेती आहे ह्या साईडला, आणि काजूची वगैरे झाडं आहेत. आणि पूर्ण असं म्हणजे शेतामध्ये हे घर बांधलेलं आहे. इकडे कोणी राहत नाहीत, पण काही असं शेतातले कार्यक्रम असतात, म्हणजे पार्टी वगैरे असते काही असेल, तर मग इकडे सगळे असे ते सेलिब्रेट करतात. तर तुम्हाला मी दाखवते आता कशा पद्धतीने घर बांधलेलं आहे. चला फ्रेंड्स, आतमध्ये जाऊया. तर हे बघा, इथून एंट्रन्स आहे आतमध्ये जाण्यासाठी. आणि हा बाहेरचा गावच्या साईडला ना आमच्याकडे वरांडा बोलतात, बसण्या उठण्यासाठी ही जागा बनवलेली असते, वरांडा टाईप पॅसेज बोलू शकतो त्याला. आणि आतमध्ये बघा, हा हॉल आहे. तर इकडे पण सगळं TV पासून सोफा सेट सगळं काही ठेवलेलं आहे. फक्त इथे कोणी राहत नाहीत, शेतातली कामं वगैरे असतात, तेव्हा कधी पाऊस वगैरे आला तर आपल्या शेतात घर असावं बसण्यासाठी. आणि काही पण कार्यक्रम असतात शेतातले. त्यानंतर हे किचन आहे, किचनमध्ये जास्त भांडी ठेवलेली नाही आहेत, जेवढ्यास तेवढी आहेत, म्हणजे जी पार्टीसाठी आणि पण बांधून ठेवलेली आहेत भांडी खूप सारी, कारण अशी ठेवून ठेवून खूप धूळ पडते त्याच्यावर. आणि हे बघा, हे फ्रीज पण आहे इकडे. तसंच ह्या साईडला पाठीमागे इकडे वॉशरूम वगैरे आहे, सगळं काही बनवलेलं आहे. आणि थोडंसं सामान असतंच आपलं शेताचं वगैरे, ते ठेवण्यासाठी जागा तिकडे बनवलेली आहे. आणि त्यानंतर हा जो रूम आहे, हा बेडरूम बनवलेला आहे. तर तो पण मी आता तुम्हाला उघडून दाखवते. तर हा बघा, हा बेडरूम बनवलेला आहे. जास्त काही सामान आणून ठेवलेलं नाही आहे, सिम्पलच असा बेडरूम आहे, म्हणजे बेड वगैरे असं काही ठेवलेलं नाही आहे इकडे. आणि त्यानंतर हा एक रूम आहे. इकडे पण एक तुम्हाला दरवाजा दिसेल. त्यानंतर आतल्या बाजूला परत एक बेडरूम, परत एक रूम, असं सगळं काही आहे. इथे एक हा रूम आहे, त्यानंतर हा एक बेडरूम आहे. बघा, हा वाला एक बेडरूम आहे. तर अशा पद्धतीने इकडे पण तुम्हाला दरवाजा दिसेल. प्रत्येक रूमला दोन दोन दरवाजे आहेत इकडे. हे बघा, इकडे एक आणि तिकडे एक, दोन दोन दरवाजे बनवलेलेच आहेत. अशा पद्धतीने हे पूर्ण घर आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. मी अजून वरपर्यंत तुम्हाला दाखवलेलं नाही आहे, कारण टेरेसवर वगैरे, कारण संध्याकाळची वेळ होती आणि आम्हाला लेट झालेला होता. तर मग एवढं काही फिरून नाही दाखवलं, जेवढं समोर दिसलं तेवढं तुम्हाला मी होम टूर दाखवलेली आहे. आणि बाहेर बघा, हा असा व्ह्यू दिसतो, मस्त वाटतंय ना फ्रेंड्स. तुम्हाला हे माझ्या शेतामधलं घर मामांचं कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनेलवर फर्स्ट टाईम माझा व्हिडिओ बघत असाल, तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.